नमस्कार, मी संदीप बाळासाहेब म्हस्के, टाकळीकाजी, तालुका जिल्हा अहमदनगर. मी खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. त्यामध्ये बायोला कंपनीचे, RCF कंपनीचे बायोला हे जैविक खत मी हे बीज सोयाबीन बीज प्रक्रियेसाठी वापरणार आहे. 1 किलो बियाण्यासाठी 25 मिली हे बायोला कंपनीचे RCFचे जैविक खत घ्यायचे. RCFचे बायोला कंपनीचे जैविक जे 25 ml 1 किलोसाठी घेऊन ते सोयाबीनमध्ये असे पसरवायचे आहे. पसरवल्यानंतर हातामध्ये मोजा घालून ते असे चोळून घ्यायचे आहे. चोळल्यानंतर 2 तासांनी त्याची पेरणी करायची आहे. पेरणी केल्यानंतर त्याच्यामुळे उत्पादनात वाढ होते. जीवाणू खत असल्यामुळे हे बुरशीजन्य रोग सोयाबीनला होत नाही आणि उत्पादनात भरघोस अशी वाढ झालेली मला मागील वर्षीही दिसून आलेली आहे. यावर्षीही मी हे बायोला RCF कंपनीचे जैविक खत वापरणार आहे.